मी आणखीन एक महत्त्वाचा एक भाग यांच्या व्यक्तिमत्त्वाचा म्हणून सांगू इच्छितो की आता नुकतंच हे ज्योतिष तंत्रमंत्र हा दिवाळी अंक जो बाजारात आलेला आहे आणि त्यामध्ये नाडी ग्रंथांच्यावर फोकस करून तो जवळजवळ 200 पानं त्याच्यात लिहिली गेलेली आहे. हा दिवाळी अंक ज्यावेळेला त्यांच्या वाचनात आला तर ते एक वाचक म्हणून कसे हे मला आपल्याला सांगायचं आहे. वाचक असतात विविध तऱ्हेचे. काही जण आपलं बघतात वरचं चित्र जर एखाद्या नटीचं किंवा आपल्याला आवडीचं असेल तर ते वाचायला हातात धरतात, पाहतात, इकडे तिकडे चालतात, काय खास वाटत नाही आणि तेच तेच आहे, आधीच वाचलेलं आहे असं म्हणून टाकून देतात. काही जण असतात त्यांना त्यांच्या आवडीचं नाही असं म्हटल्यानंतर तिकडे ते बघतच नाही. काही जणांच्या ह्याच्यात वाचायला हा ओघांचा आलं लक्षात, ते नाडी म्हटलं ते नाडीवरच काहीतरी काहीतरी लिहित असतात, अहो तेच तेच आता वाचायचं किती असं म्हणून काही काही जण सोडून देतात. तर ह्याच्या विपरीत असेही काही आहेत, नव्हे असे बरेच वाचक आहेत की जे हा अंक वेगळ्या अर्थाने वाचतात, तो अंक असा शोषून घेतल्यासारखं करतात आणि त्यामधला बरंच ज्ञान जे आहे त्याची साठवण म्हणून त्याचा एक नोटिंग म्हणून ते त्याचा वापर करतात. बऱ्याच लोकांनी हे घेऊन साऊथ मध्ये जायला ट्रिप्स केलेल्या आहेत. म्हणजे ते नवग्रह मंदिर यात्रा चला ना, त्यावेळेला मला लोक साऊथ मध्ये जायला घाट पडलं नाही काय तुमचं पुस्तक गुन्हा चाललंय, जसं लिहिलंय तसं चाललंय असं अशा सांगणारे काही काही लोक मला घाट पडतात. तर मी आता ह्या दिवाळी अंकाच्या संदर्भात त्यांनी आता आणलेला हा जो आहे त्याच्यानंतर त्यांना मी दाखवू विचारू इच्छितो की तुम्ही तुमची ही पद्धत काय आहे आणि तुमचा ह्या दिवाळी अंकाबद्दलचं मत काय आहे. ओक सरांनी मला सांगितले हा अंक तुम्ही घेतला का, तर मी म्हणतो सर मी अजून काही आणले नाहीये, 7-8 दिवस मी थोडासा गडबडीत होतो आणि एक दिवशी मग ठरवून मी तिथे गेलो आणि हा अंक घेतला मी. आणखी नाही का सरांनी मला सांगितलं होतं अंक घेतला केव्हा एकदा घेऊ असं मला झालं आणि पुढे अगदी हे खरं सांगतो त्या अर्थात मी की 7-8 दिवस ज्या माणसाला अन्न मिळालं नाही काही त्या माणसाच्या समोर अन्न आल्यानंतर तो जसा हवऱ्यानं खायला लागतो तसा हा वाचायला मी सुरुवात केली. सांगायची पद्धत आणि मी असं चांगलं मटेरियल वगैरे वाचतो आणि एक माझी पद्धत आहे अनुक्रमाने जी आहे त्या ठिकाणी मी असे रेघा मारल्या बरोबर ते समोर दिसावं या तऱ्हेनं आणि जे महत्वाचं असतं ते अंडरलाईन करायचं किंवा त्याला रेघा मारायची ही माझी पूर्वीपासून पद्धत आहे. जे असेल ते महत्वाच्या सगळ्या गोष्टी अशा मी की मन सर्व मासिकच महत्वाचं आहे अत्यंत पण त्यातल्या त्यात अतिशय महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याला मी असं अंडरलाईन करतो आणि पूर्णपणे वाचतो मी ते. एकदा मी 2 की मन वाचतो जवळजवळ 70-80 अशी पाणी माझ्या वाचून झाली पूर्णपणे वाचणार आहे असं मला परवानगी वाटलं की आणखीन एक हा अंक घेऊन ठेवा आणि व्यवस्थित त्याला प्लास्टिक ब्रँडिंग करून आपल्या नातोंडासाठी किंवा पुढच्या ह्याच्यासाठी असावं पुढे हा अंक मिळेल का नाही अशी शंका मला मनात नाही असं आग्रह कुठे आपण इतके पैसे आपले कुठे जात नाहीत असं एक वाटतं मला अतिशय सुंदर म्हणजे वर्णनच करता येत मला इतका अप्रतिम अंक यांनी काढलेला आहे. हाच तो अगदी दुर्मिळ असा अंक. या ठिकाणी अंक ओढल्यानंतर मला थोडस असं लक्षात आलं की लेख आहेत पण त्याच्यासमोर जे आकडे घातलेले 5 ते लगेच वयस्कर माणसाच्या इमिडिएटली लगेच लक्षात येत नाही त्याकरता दोन्ही ओळीमध्ये अंतर जास्त ठेवलं असं बरं झालं असं असं एक मला वाटलं म्हणून मी सगळं अशा रेषा मारून घेतल्या म्हणजे तुमच्या स्वतःच्या माझ्या ह्याच्यासाठी म्हणजे पटकन आपल्या सापडल्या अशा तऱ्हेनं मी तर एका ओळीजवळ असल्यामुळे पहिल्या ओळीतर दुसरी ओळीकडे जातं दुसऱ्या तिसरीकडे जातं त्यामुळे तशा तऱ्हेने मी हे अशा रेघा मारून घेतल्या अत्यंत सोयीचं होतं ते तर पुढच्या वेळेला असं हे जर केलं तर अतिशय बरं होईल असं मला वाटतं. चांगली सूचना आहे. हो दुसरी गोष्ट या ठिकाणी जे फोटो वगैरे दिलेले आहेत त्या संदर्भामध्ये देखील या ठिकाणी ग्लासी पेपर जर वापरत असाल तर अधिक चांगलं दिसलं असं एक मला वाटलं आणि लेखकांचे किंवा अनुभव ज्या लोकांचे आलेले आहेत त्यांचे मोबाईल नंबर असावेत म्हणजे त्यांच्याशी संपर्क साधता येतो. ग्लासी पेपर वापरल्यामुळे थोडासा खर्च जास्त येतो परंतु या क्षेत्रामध्ये असलेली व्यक्ती आणि अंक घेणारी व्यक्ती त्या क्षेत्रामधली असलेली या खर्चाचा कधी कुणीही विचार तो करणार नाहीये असं एक मला वाटते त्यामुळे ती एक सूचना अशी करावी पुढच्या वेळेला विचार करावा असं एक मला वाटत. आपण एक जादूगार आहात सगळ्या ठिकाणी आपण तेही प्रयोग करता त्याच्यानंतर नाडी ग्रंथ जादू तुमचा स्वतःचा व्यवसाय तुमच्या स्वतःच्या अडचणी या सगळ्यांचा मेळ आपण कसं काय घातलं म्हणजे सवय झाली मला आणि ते जमून गेलेलं आहे याच्यामध्ये आणि ज्योतिषशास्त्र म्हणा किंवा हे ह्याचं आकर्षण तर आहे त्याच्यानंतर पुन्हा ह्याचे मला अद्भुत अनुभवल्यामुळे पूर्णपणे त्याच्यामध्ये मी इतका पूर्णपणे त्याच्यामध्ये हे होऊन गेलो अद्भुत अद्भुत असे अनुभव मला आले
जे रेडिंग सुरुवातीला नाडी ग्रंथाचं पूर्णपणे मालक केलं होतं त्याच्यातली प्रत्येक गोष्ट बरोबर आली नाही. मी काय केलं घरी गेल्यानंतर टेप जी होती ती टेप सावकाश अशी वाजवली आणि प्रत्येक गोष्ट जी सांगितली मला ती कागदावरती मी उतरून घेतली. कागदावर उतरून घेऊन ज्या ज्या गोष्टी किंवा ज्या ज्या घटना घडल्या त्याच्यावर मी गुन्हा केला नाही इतकं मला आणि 100% सगळ्या बरोबर आहे 100%. चंचाणे साहेब आपण आता नाडी भविष्य बघितल्याचा उल्लेख केला तर ते आपण पहिलं जे नाडी सेंटर आपलं कुठलं होतं आणि साधारण साल आठवत आहे आपल्याला किंवा काय 2001 साल आहे एक्झॅक्टली लक्षात पण होते त्या दरम्यान आहे बर 2001 साली बर आणि ते करून आल्यानंतर ज्या ज्या घटना घडल्या घरी आल्यानंतर मी ते मला सांगितल्याप्रमाणे टेबलती सावकाश वाजवला प्रत्येक गोटाची घेऊन घेतली मी आकडेवारीची आणि नंतर कोणत्या गोष्टी आतापर्यंत घडल्या त्या बघितलं मी सर्वच्या सर्व ए टू झेड सर्व गोष्टी घडलेल्या आहेत तशा घडल्या. भूतकाळाविषयी बोलताय आपण का भविष्यकाळाविषयी बोलताय? एक सालानंतर ज्या पुढे घटना घडल्या त्या अगोदर सांगितल्या गेल्या मला एक साली सांगितल्या गेल्या की या या वर्षी हे होणार आहे त्या वर्षी ते होणार आहे बरोबर त्या तशा घडत गेल्या. उदाहरणार्थ माझ्या मुलीचा विवाह अमुक साली होईल माझ्या वयाच्या अमुक वर्षी होईल जावायचं नाव जावायचं घर कुठे असेल आमच्या घरापासून किती अंतरावर असेल ते देखील बरोबर निघालं. किंबहुना जावायला बहू वडीगिरी असेल जावे कुठल्या क्षेत्रामधलं असेल ते देखील त्याच्यात निघालं. इतकं मला आश्चर्य वाटलं की काही वेळेला जावयाची पत्रिका सांगितली जाते असं माझा एक अनुभव आहे म्हणजे नाडी ग्रंथाच्या संबंधातला कोणाच्या कोणाच्या पट्टीमध्ये सासऱ्यांच्या पट्टीत जावयाच्या पत्रिकेचं वर्णन येतं असा काही तुम्हाला अनुभव आला का? नाही तसं त्याची रास अशी असेल त्याचा शनी इथं असेल त्याचा गुरु असं काही तुम्हाला तसं नाही सांगितलं पण फक्त ते कुठल्या क्षेत्रामध्ये असेल किती अंतरावरती राहत असेल त्यांचा बहु बहिणी किती असेल हे त्याचं सांगितलं गेलं. दुसरी गोष्ट माझ्या डोळ्याचं उजव्या डोळ्याचं कॅमेराचं ऑपरेशन झालं ते ऑपरेशन केव्हा होईल हे अगोदर सांगितलं गेलं तेव्हा. तिसरी आणखी गोष्ट जरा निशेच्या तब्येती संबंधी पण मला वाटतं आणखी मला एक्झॅक्टली आठवत नाही पण ज्या ज्या गोष्टी एक सालानंतर पुढे घडणार होत्या आणि ज्या परवा मी एक दोन वर्षापूर्वी चेक केल्या त्या सगळ्या बरोबर तशा घडलेल्या आहेत यासाठी आपण सर्वच महर्षींचे धन्यवाद मानूया आणि श्रद्धेने त्यांना आपण प्रणाम करूया आणि ओम अगस्त्याय नमः हा मंत्र